अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील टाकळी गावालगत ट्रक आणि मालवाहू बुलेरो गाडीची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे। हा अपघात इतका भीषण होता की अपघातात बुलेरो गाडीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून टाकळी गावच्या ग्रामस्थांना घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेत बुलेरो गाडीतील तिघांना बाहेर काढत तात्काळ आरोग्यदूत जालमसिंग राजपूत यांच्याशी संपर्क साधला। जालमसिंग राजपूत यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत तिघांना रुग्णवाहिकेतून जामनेर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले। सदर घटनेची जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस करत आहेत। अरे पोरी करा बिट पण या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।